तर या सगळ्यामध्ये चुकीचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचं सुद्धा रिजवान मर्चंट यांनी म्हटलेलं आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबत आहे। श्रेयस, खरंच आहे संदीप, तुम्ही बघताय की आता मी बँड्रा कोर्टाच्या बाहेर उभा आणि तिकडेच आता 14वी न्यायालयीन कोठडी ही सुनावली गेली आहे। आता 16 वेळेपूर्वी आपण जे बघतोय ते वकील जे म्हणत होते की एका केसमधून दुसऱ्या केसमध्ये जाताना ही आता मोठी केस चालणार आहे। एका केसमधून बाहेर पडल्यानंतर दुसऱ्या केसमध्ये त्यांना एफ आय आर त्यांना करण्यात आलं आणि FIR केल्यानंतर त्यांना दुसऱ्या केसमध्ये टाकण्यात आलं आहे। त्यामुळे आता मला काय करायचं आहे त्या वकिलांना सगळं माहिती आहे, त्यामुळे ते आता डिस्कस करणार आहेत। आता हा दोन्ही खेळ जो आहे दोन्हीकडचे वकील जे आहेत, म्हणजे आता थोड्या वेळापूर्वी जे घरात वकील म्हणून होते जे सरकारी वकील होते त्यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली आणि त्यांनी मागणी मिळालेली आहे। आत्ताच्या घटकेला जेव्हा जामीन आहे त्या जामिनावर पण 29 तारखेला त्याच्यावर सुनावणी होणार, त्यामुळे आता त्या न्यायालयीन कोठडीत जावं लागणार हे मात्र नक्की झालेलं आहे। पण संदीप, एकीकडे आपण बघू शकतो राष्ट्रद्रोहाचा जो आरोप आहे तो इकडे लावण्यात आलाय। आपण सकाळपासून कालपासून आपण खऱ्या अर्थानं सेक्शन 153A आणि 353A या दोन्ही सेक्शन बद्दल बोलतोय। या दोन्ही सेक्शनच्या मागण्या हेच आहे की कुठे ना कुठे जे आपण जो विषयावर वक्तव्य करतो तो वक्तव्य कुठे ना कुठे देशासाठी राष्ट्रासाठी बरोबर नाही, त्या राष्ट्राच्या राज्यासाठी बरोबर नाही, आणि तेच सांगण्याचा प्रयत्न इकडे कोर्टाने देखील केला आणि कोर्टाने मान्य केलंय। त्यामुळे हे मान्य केलं असताना आता पुढे काय काय आरोप सरकारी वकील लावतायत ते आता करणार आहेत। पण एकंदर आपण बघितलं रिजवान मर्चंट जे आहेत ते रिजवान मर्चंट सुद्धा हेच म्हणाले की एका केसमधून बाहेर पडणार दुसऱ्या केसमध्ये या दाम्पत्याला अडकवण्यात येत आहे। तर अडकवण्यात जेव्हा येत आहे तेव्हा या अडकवण्यामध्ये एक महत्वाची गोष्ट हीच आहे की या अडकवण्यामध्ये एकीकडे एक केस संपला तर दुसरी केस इकडे, तर हे किती दिवस चालणार आहे पुढे त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पण एकूणच जे आत्ताचं स्वरूप आहे कुठल्याही क्षणी हे दाम्पत्य बाहेर येईल बँड्रा कोर्टातून। संदीप, आपण इकडचं चित्र बघू शकतो, एकडे आता तुम्ही बघू शकता कोर्टातून आता वकील सुद्धा बाहेर येताना दिसत आहेत आणि आपण खऱ्या अर्थानं आपण रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला संदीप आहोत, त्यामुळे आपण क्रॉसिंग मध्ये आहोत, त्यामुळे मधून तुम्हाला गाड्या जाताना सुद्धा दिसतात। कुठल्याही ट्रॅफिकची अरेंजमेंट होऊ नये ह्याचा प्रयत्न इकडे मुंबई पोलीस सुद्धा करताना दिसत आहेत। आपण एकंदरच बघू शकतो की कुठल्याही गोष्टी इकडे बोलण्यात येणार आहे। मी प्रयत्न करतो वकिलांशी बोलायला, आपण बघूया ते काय म्हणतायत। सिडिशन कोई बिना नहीं है, देयर इज नो मटेरियल व्हाट्सएवर, देयर इज नो मटेरियल सोर्ट। आई हर्ड इट, अंडरस्टैंड, सरकारी पक्ष ने ये किया कि गो इन द बैक, कम दैट साइड, कम दैट। आई टेल यू, यार पीछे हट जाओ ना, मैं हूं, मैं नहीं जा रहा हूं बाबा, ऑल यू बिकॉज ऑफ यू। ओके, क्वाइट, वन मिनट। देखिए रिमांड एप्लीकेशन पढ़ने के ऊपर ये पता चलता है कि थार पुलिस स्टेशन का केस सिर्फ 153A और सर्टेन प्रोविजन जो बॉम्बे पुलिस एक्ट के तहत बना था। आज पहली बार रिमांड एप्लीकेशन पढ़ने पे यह पता चलता है कि उन लोगों ने रवि राणा और उसकी मिसेज के खिलाफ एक नया FIR तैयार किया है जो कि 506 ऑफ 22 जो कि रात के 9 बजे के बाद में तैयार किया गया है। हमारे कंप्लेन के बुनियाद के ऊपर जो FIR रजिस्टर हुआ 503 ऑफ 22 उसके बाद में, उसके अंदर इन लोगों ने 353 की कलम लगाई है, ऑब्स्ट्रक्टिंग पब्लिक सर्वेंट फ्रॉम परफॉर्मेंस ऑफ ड्यूटी। जब घर के ऊपर उसको लेकर लेने गए थे तब उनका कहना है कि दे वर ऑब्स्ट्रक्टेड, लेकिन अगर वो घर की अगर इंसिडेंट की बात है तो पहले FIR में भी आ सकती थी, क्योंकि पहला FIR जो है वो शाम को 4:30 बजे इन्फॉर्मेशन मिली इनको और 5:30 बजे इन लोगों ने FIR रिकॉर्ड किया है, तो उसके लिए सेपरेट FIR रात के 9 बजे के बाद में रिकॉर्ड करने की कोई जरूरत नहीं थी। तो इनके प्लान्स एकदम बिल्कुल क्लियर है। इट्स एब्सोल्युटली डिसऑनेस्टी ऑन द पार्ट ऑफ द गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एज वेल एज द पुलिस डिपार्टमेंट कि तुम लोग इंतजार करो कि आरोपी की बेल हो जाए एक केस में और उसको दूसरे केस के अंदर उठा के तुम डाल लो। प्लस 124A की दलील जो उनके सरकारी वकील प्रदीप भारत साहब ने जो की है उसका तो जिक्र भी नहीं है रिमांड एप्लीकेशन के अंदर, ना तो अरेस्ट मेमो के अंदर उसका कोई जिक्र था। ऐसा तो नहीं है कि रात को सोते सोते उनको ऊपर से वही उतरी कि 124A लग जाए। तुम्हारे को 124 के लिए मटेरियल चाहिए यह बताने के लिए कि दोनों आरोपियों ने ऐसे कौन से शब्द इस्तेमाल किए हैं जिससे आपको यूं एहसास होता है कि गवर्नमेंट के तरफ उनका डिसअफेक्शन हो। उनका काम ये था कि वो चाहते थे कि आके बाहर खड़े रह के हनुमान चालीसा पढ़े। हनुमान चालीसा जो है वो गवर्नमेंट के विरुद्ध कोई डिसअफेक्शन नहीं होती है,
हनुमान चालीसा जैसे मैं लिमिटेड समझता हूँ मेरे क्लाइंट के इंस्ट्रक्शन पे, कि लॉर्ड राम की तारीफ है उसके अंदर, और अगर लॉर्ड राम की तारीफ है तो तुम्हारे को ऑब्जेक्शन क्या हो सकता है? तुमको तो उनके बाजू में खड़े रहकर तुम्हारे को लॉर्ड राम की तारीफ करना चाहिए, हनुमान चालीसा उनके साथ में पढ़ना चाहिए। यही हमारी दलील थी कि अगर हनुमान चालीसा पढ़ना अगर 124A के दायरे में पड़ता है या 153A के दायरे में पड़ता है, यानी कि सब मंदिरों के ऊपर ताले लग जाने चाहिए, सब लोगों की इबादत के ऊपर ताले लगना चाहिए, हर मजहब की इबादत के ऊपर ताले लगना चाहिए, तो दिस इज एब्सोल्युटली अनकॉन्स्टिट्यूशनल। ये पहली बार ऐसा किसी किस्म का केस बना है हमको सुनने को मिल रहा है। आज तक ऐसा कोई केस नहीं बना है कि आप अपने मजहब की इबादत करना चाहते हो और उसको आप 124A के दायरे में और 153A के दायरे में लेकर आओ। हमने बेल एप्लीकेशन फाइल की है, जज साहब ने 27 तारीख को उनको दिए रिप्लाई फाइल करने के लिए और 29 तारीख को रखिए आर्ग्यूमेंट्स के लिए। बेल फाइल करने के लिए हमने सोचा था हम नहीं करेंगे, मेरे इंस्ट्रक्शन बिल्कुल ये थे, लेकिन उसके बाद में हमको ये पता चला कि हमारी कंप्लेंट की बुनियाद के ऊपर उन्होंने दूसरों के ऊपर FIR रजिस्टर किया है। इसलिए हमने डिसाइड किया कि ठीक है, जब दोनों परिवारों को ये लोग एक तरीके से लोग हैंडल करना चाहते तो वी थॉट दैट द पुलिस वाज फेयर। लेकिन जब हमने वो FIR पढ़ा तो हमने देखा कि उसके अंदर जो चार नाम जिनके खिलाफ बघितलं रिजवान मर्चंट यांनी काय काय नेमक्या युक्तिवाद झाला, कशा पद्धतीनं चुकीचे FIR दाखल करण्यात आलेत, याबद्दल ते माध्यमांशी बोलतायत। आपल्या सोबत ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत। असीम सर, आपण बघितलं की या सगळ्यामध्ये राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तो कुठल्या पद्धतीने दाखल केला असा सवाल रिजवान मर्चंट सुद्धा उपस्थित करतायत। या सगळ्या प्रकरणाकडे कायदेतज्ञ म्हणून कसं बघता तुम्ही सर, आणि नेमकी जी कलम लावण्यात आलेली आहेत त्याबद्दल काय सांगाल? माझं स्पष्ट मत आहे आधीपासून की राजद्रोहाबद्दल जी कलम आहे ते अनावश्यक आहे, ती कलम भारतीय कायद्यांमधून काढून टाकायला पाहिजे। स्वतंत्र भारतामध्ये त्या कलमाची गरज नाही आणि राजद्रोह असं काही असू शकत नाही। नवनीत राणा आणि रवी राणा यांनी चुकीचंच काम केलेलं आहे त्यांच्या कामाचं, आणि त्यांनी जे दुसऱ्यांच्या घरासमोर जाऊन पूजा अर्चा करण्याचा कार्यक्रम होतो अत्यंत अनावश्यक आणि बेकायदेशीर प्रकार आहे। परंतु 124A या कलमाचा वापर त्यांच्या विरुद्ध केला पाहिजे असं मला वाटत नाही। असं करून उलट सरकारने त्यांच्या विरुद्धची केस ही कमजोर केलेली आहे। त्यांनी आता सुद्धा ते कलम काढावं आणि आवश्यक त्या कलमांसह त्यांच्यावर जरूर दोषारोपपत्र ठेवलं पाहिजे। म्हणजे एकंदरीत सर, हे अनावश्यक कलम लावल्यामुळे इतर कलमांकडे बघण्याचं गांभीर्य सुद्धा कमी होईल असं वाटतंय? नक्कीच कमी होईल, आणि 124A कलम लागू पडत नाही ते, आणि हे कलम लावून सरकारने जो अतिरेकीपणा केलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या विरुद्धची मुळातली केस ही कमजोर होऊ शकते, त्यामुळे सरकारने आता सुद्धा एक कलम वाजवावं असं मला वाटतं। अगदी असीम सर, धन्यवाद, तुम्ही साम टीव्हीशी बोललात आणि कायद्यासंदर्भातली ही सगळी माहिती दिली त्याबद्दल आपण बघितलं। ॲडव्होकेट असीम सरोदे आपल्या सोबत होते, आणि हे राजद्रोहाचं जे कलम लावलेलं आहे ते अनावश्यक लावलेलं आहे अशी माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे। दुसरीकडे त्यांनी हे सुद्धा सांगितलं की खरंच या दुसऱ्या कलमानुसार सुद्धा चांगली केस उभा राहू शकते, मात्र तसं न करता त्यांनी अनावश्यक कलम लावलेला आहे आणि त्यामुळे त्यांची केस कमकुवत करणं होऊ शकते असं सुद्धा असीम सरोदे यांनी म्हटलेलं आहे। आणि त्याचबरोबर जे काही झालेलं आहे त्याबद्दल कायदेशीर भाष्य सुद्धा असीम सरोदे यांनी केलेलं आहे। हे थेट दृश्य बघतोय बांद्रा न्यायालयातून, नवनीत राणा आणि रवी राणा यांना आता बाहेर काढलं जाईल, पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेला आहे। आता या घडीची एक सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय, 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर न्यायालयातून बाहेर पडताना रवी राणा आणि नवनीत राणा दिसत आहेत। इथं दृश्यात पोलिसांनी सुद्धा कडेकोट बंदोबस्त ठेवलेला आहे। प्रदीप घरत यांनी सरकारची बाजू मांडलेली आहे, तर दुसरीकडे रिजवान मर्चंट यांनी राणा दाम्पत्याची बाजू मांडलेली आहे। आता नवनीत राणा यांना भाईखळा जेलमध्ये त्यांची रवानगी केली जाणार आहे, तर दुसरीकडे रवी राणा यांची आर्थर रोड जेलमध्ये रवानगी केली जाणार आहे। आणि त्यानंतर 27 तारखेला लेखी म्हणणं सरकारी पक्ष मांडणार आहे, तर 29 तारखेला या सगळ्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडणार आहे।